माझं जे कॅरेक्टर आहे गोविंद, की जो गोविंद मुंबईत त्याला खूप लहानपणी कळली आहे की जो खूप लवकर मॅच्युअर झाला आहे, आणि त्याला संध्यासारखी एक मुलगी भेटते. त्याला सुरुवातीला कळत नाही की ही एवढी मोठी आणि अशी का वागतीये, आणि तो तिच्याकडे वेड्यासारखं बघतो. पण त्याला नंतर कळतं की मजा येईल आपल्याला की इतकी त्यांनी एवढी डार्क मुंबई पाहिली आहे आणि एवढी निरागस व्यक्ती त्याला पहिल्यांदी भेटलेली असते, त्यामुळे त्याला ते खूप छान वाटतं. आणि मग ते काही तासच ती त्याच्याबरोबर घालवते, एक ते दोन तास, पण त्यात पण ती खूप काय काय शिकू जाणते की तो तिला सांगत असतो की मुंबई कशी आहे काय आहे वगैरे, पण ती त्याला पॉझिटिव्ह काय मुंबईत ते सगळं ती नकळत त्याला सांगून जाते की तुझ्यामुळे रस्ता क्रॉस करत होतो. आपण पाहिलं असेल गाण्यात की ती त्याचा हात पकडते एकदम, तर पहिल्यांदी त्याला कोणी ताईसारखं वगैरे काळजीने हात पकडलाय, तर हे पहिल्यांदी त्याच्या आयुष्यात होतं आणि त्यामुळे त्याला ते खूप एक छान वाटतं आणि ही व्यक्ती जाऊच नाही असं त्याला वाटत असतं. आणि ते खूप एक छान जर्नी ती लक्ष्मण सरांनी शूट केली आणि आमच्याकडून काढून घेतलं. खूप खूप मजा आली. लक्ष्मण सरांनी मला म्हणजे पहिल्यांदा मुंबईत आलो फर्स्ट मीटिंग आणि स्क्रिप्ट सांगितली, तर ॲक्च्युली मला झालेलं असं की मी भूतनाथ नंतर मला वाटलं की आता परत मला तसा रोल नको आहे की परत स्लम आणि हे ते मला ते थोडं नाही नको म्हणलं. तर पण जेव्हा स्क्रिप्ट मी वाचली तेव्हा खूपच म्हणजे खूप खूप मस्त होतं, खूप मला ते आवडलं आणि लगेच मी ते तयार झालो करायला. आणि ते सीनच्या आधी लक्ष्मण सर जे नरेट करायचे तर त्यातून खूप काय काय कळायचं की बारीक बारीक काही पॉईंट्स असायचे ते सांगायचे सर, की जे आमच्याही नकळत लक्ष्मण सर कॅमेऱ्यातून पण काढून घ्यायचे की आम्ही ते खूप सटल काही रिॲक्शन दिलेले असायची, पण ती कॅमेऱ्यात कधी आली आम्हाला आत्ता बघितल्यावर कळतं की किती सटली ते आलेलं आहे. आणि खूप त्यामुळे खूप मजा आली सरांबरोबर काम करताना.